नमस्कार, मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत। शेतकरी आंदोलनाशी संबंधित एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आणि या आंदोलनामध्ये ज्यांच्यावर कारवाई केली जाते त्या कारवाईवरूनच पोलिसांना झटका देणारी ही बातमी आहे। पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने नवदीप कौर या कामगार नेत्या आहेत ज्या मागासवर्गीय समाजातून येतात त्यांना जामीन मंजूर केलेला आहे। नवदीप कौर यांना जामीन मिळणं ही गोष्ट महत्त्वाची या करता आहे की त्यांच्या विरोधात 3 FIR दाखल करण्यात आल्या होत्या। 2 FIR मध्ये त्यांना जामीन मिळाला होता पण 3 FIR मध्ये त्यांना जामीन मिळाला नव्हता, पण आता तो जामीन देण्यात आलेला आहे। या सुनावणीचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की कोर्टाने नवदीप कौर यांना जी अटक केलेली आहे त्या अटकेसंदर्भात सुमोटो याचिका दाखल करून घेतली होती। नवदीप कौर यांचा जामीन अर्ज आणि ही सुमोटो याचिका या दोन्हीवर एकत्रित सुनावणी आज झालेली आहे आणि या सुनावणीमध्ये कोर्टाने नवदीप यांना जामीन दिलेला आहे। नवदीप यांना नेमकं अटक का करण्यात आली होती तर 12 जानेवारी पासून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं होतं, ते आजतागायत त्या जेलमध्ये आहे। आता त्यांची जामिनावर सुटका होणार आहे। 12 जानेवारी रोजी नवदीप कौर यांनी शेतकऱ्यांच्या जे आंदोलन सुरू आहे दिल्लीमध्ये त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता आणि त्या ज्या कामगार संघटनेमध्ये आहेत मजदूर अधिकार संघटन ही पंजाब हरियाणा सीमेवरती जो कुंडली इंडस्ट्रियल एरिया आहे म्हणजे औद्योगिक वसाहत आहे मोठ्या प्रमाणातली जिथे जवळपास 2 लाख कामगार काम करतात त्या संघटनेच्या त्या सदस्य आहेत आणि तिथल्या कामगारांना रोजगार वेतन मिळत नाहीये, पैसे मिळत नाहीत, याविरुद्ध त्यांनी आंदोलन केलं आणि याच कामगारांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी शेतकरी आंदोलनामध्ये देखील सहभागी करून घेतलं होतं। आणि हेच सगळं लक्षात घेता पोलिसांनी त्यांच्या विरोधात कारवाई केली असावी असा आरोप केला जातोय। 12 जानेवारीला जेव्हा नवदीप कौर यांच्या नेतृत्वाखाली एका कंपनी बाहेर आंदोलन करण्यात आलं त्यावेळी पोलिसांनी नवदीप कौर यांनी जवळपास तिथे दंगल केली, खुनाचा प्रयत्न केला, हल्ला केला आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या कामामध्ये हस्तक्षेप केला अशा स्वरूपाचे गंभीर आरोप ठेवत त्यांना अटक केली। आता ही जेव्हा अटक केली ती अटक करताना काही कायद्याचं पालन झालं नाही असं नवदीप कौर यांचं म्हणणं आहे। त्यांनी जो जामीन अर्ज केलेला आहे त्या जामीन अर्जामध्ये त्या याचिकेमध्ये त्यांनी असे आरोप केलेत की ज्यावेळी पोलिसांनी त्यांना अटक केली त्यावेळी कायद्याप्रमाणे एक महिला सोबत असणं गरजेचं होतं पण अशी कुठली महिला अधिकारी यावेळी सोबत नव्हती। त्यानंतर पोलीस थेट त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशनमध्ये पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला अमानुष मारहाण केली आणि आपल्या गुप्तांगांना देखील जखम होईल अशा पद्धतीची मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। आता कोर्टाने या सगळे जे प्रकरण जेव्हा सुरू होतं आणि नवदीप कौर यांना सोडण्याची मागणी जोर धरू लागली आणि त्यांच्या बरोबर साथीने काही सामाजिक संघटना स्वयंसेवी संस्था यांनी आवाज उचलला आणि कोर्टाने याची सुमोटो दखल घेतली आणि त्यानंतर जवळपास 1.5 ते 2.5 महिन्यांनी आता नवदीप कौर या बाहेर येणार आहेत। नवदीप कौर यांची पार्श्वभूमी अशी आहे की त्यांची बहीण पण कामगार नेत्या आहेत, त्या कामगारांच्या हक्कांसाठी लढतात आणि शेतकऱ्यांचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये नवदीप कौर यांचा परिवार देखील सहभागी आहे आणि त्यांनी देखील या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे या आंदोलनात भाग घेतला म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का असा देखील आरोप आता केला जातोय। या प्रकरणातलं सत्य लवकरच बाहेर येईल कारण नवदीप कौर यांचा जो छळ झालेला आहे, छळाचा आरोप केला गेला आहे पोलीस कोठडीमध्ये, त्याबद्दलची सुनावणी कोर्टामध्ये सुरूच राहणार आहे। आता या सुनावणीमध्ये काय होतं आणि पोलिसांवर जे गंभीर आरोप झालेले आहेत त्याबाबत पोलीस कोर्टामध्ये काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहणार आहोत, तोपर्यंत तुम्ही पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र।